रंग माझा वेगळा मालिकेच्या पंधरा जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत की दीपा ही सौंदर्याकडे येते आणि सौंदर्याला बोलते की दीपिकाचा आई होण्याचा हक्क मी सोडणार नाही आणि तशी जर वेळ आली तर तिच्यासाठी मी कोर्टात जाईल ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो आणि सौंदर्या दीपाला दीपा काय बोलतेस हेतू असे बोलते त्यानंतर दीपा ही घरी येते आणि साक्षीला बोलते की इनामदारांच्या घरी दीपिकासाठी तिचे काका बाबा आजी सगळे आहेत पण शेवटी आई ती आईच असते ना असे दीपा साक्षीला सांगते तेव्हा साक्षी दीपाच्या डोळ्यात दीपिकावरचे प्रेम बघते आणि आता तुम्हा दोघींना कोणीही वेगळे करू शकत नसल्याचे साक्षी दीपाला बोलते तिकडे त्यानंतर कार्तिक घरी येतो तेव्हा सौंदर्या कार्तिकला सांगते की कार्तिक दीपिका कुठे उद्यापर्यंत जर दीपिका दीपाला भेटली नाही तर ती कोर्टात जाणार असल्याचे सांगते तेव्हा जाऊ दे तिला कोर्टात नाही तर कुठे पण आणि करू दे काही पण पण तो दीपिकाला कोणालाही त्याच्यापासून दूर करू देणार नसल्याचे कार्तिक सौंदर्याला ठणकावून सांगतो तिकडे दीपिकाला घेऊन आयशा आणि देशमुखबाई रस्त्याने जात असतात तेव्हा तिला फुल हवं असल्याचे दीपिका आयशाला सांगते तेव्हा आयशा दीपिकाला देशमुखबाईकडे देऊन फुल आणण्यासाठी जात जाते तेवढ्या देशमुखबाईला एक फोन येतो आणि देशमुखबाई फोनवर बोलू लागते तर दीपिका तेथून गायब होते तेवढ्यात आयशा तिथे येते आणि देशमुखबाईला दीपिका कुठे असे विचारते तेव्हा इथेच होती कुठे गेली असे देशमुखबाई आयशाला सांगते तेव्हा आता आयशाने मोठा प्लान करून देशमुखबाई समोरून दीपिकाला पळवले आहे तर आता आयशा कोणता गेम खेळणार तर दीपा आणि कार्तिक कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा